5 जानेवारी रोजी सोलापूर शहरात लोकमान्य प्री मॅरेथॉन एक्सोचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी शहरातून जड वाहतूक बंद करण्यात आली आहे अशी माहिती संयोजक श्री पाटक यांनी यावेळी दिली. हेल्थ इज वेल्थ आणि अशा सामाजिक उपक्रमामध्ये लोकमान्य मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते, कारण आम्ही लोकमान्यचा सर्व स्टाफ आणि लोकमान्यची सर्व फॅमिली ही सामाजिक बांधिलकीचं ऋण सतत मनामध्ये ठेवत असते आणि त्या ऋणातून थोडे का होईनापर्यंत मुक्त होण्यासाठी आम्ही नेहमीच लोकांच्या आणि समाजाच्या पाठीशी असतो आणि आम्हाला जेवढी जमेल तेवढी आम्ही त्यांना मदत करत असतो. आणि याच भावनेतून आम्ही आजपर्यंत लोकमान्यतर्फे जवळजवळ 80 कोटीची आर्थिक मदत देणगीच्या स्वरूपात केलेली आहे. या कार्यक्रमामध्ये सुद्धा या इव्हेंटमध्ये आम्हाला सोलापूर असोसिएशनने एक चांगली संधी दिली, त्याबद्दल मी सोलापूर असोसिएशनचे आणि सर्व सोलापूरकर बंधू भगिनींचे आभार मानतो. या मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग कशा पद्धतीने राहील या संदर्भात माहिती देताना डॉक्टर विनायक देशपांडे म्हणाले, दुसऱ्या दिवशी सकाळी 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 3.5 किलोमीटर यांच्या टायमिंग्स वेगवेगळे आहेत. तर साधारण 5:40 वाजता 21 किलोमीटरची रेस सुरू होणार आहे, 6 वाजता 10 किलोमीटरची रेस सुरू होणार आहे आणि 3.5 किलोमीटरची रेस साधारण 7:30 वाजता सुरू करणार आहे. तर रिपोर्टिंग टाईम सकाळी 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटरसाठी साधारण 4:45 ते 5:00 दरम्यान राहील. 5 वाजल्यापासून वॉर्मअप सुरू होईल आणि 5:15 लाईनअप सुरू होईल. आपण दरवेळेला हे फॉलो करतो की रेस टाईमवर सुरू होते, त्यामुळे सगळ्यांनी वेळेत यावं आणि रूट मागच्या वर्षीसारखाच बालविकास शाळेसमोरून सुरू होऊन डफरीन चौक, एम्प्लॉयमेंट चौक, 7 रस्ता, पत्रकार भवन, अशोकनगर, तिथून आतमध्ये डीमार्टपर्यंत, अलीकडे गोविंदश्री मंगल कार्यालयापासून 10 किलोमीटरची रेस परत फिरेल 5 किलोमीटरच्या जंक्शनला आणि 21 किलोमीटरची रेस पुढे साधारण डीमार्ट, टाकळेकर मंगल कार्यालय, परत विजापूर हायवे, सैफुल आणि साधारण SRP कॅम्पच्या जवळपास तिथे आपल्याला यू टर्न घेऊन परत सेम रूटनी हरिभाई देवकण प्रशालेवर